नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर संतोष दळवी, स्मार्ट क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मी स्वागत करतोय। तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं फुल बेसिक आपण ह्या सेशनचं बघितलेलं आहे। तर आता बघणार आहोत एक्सरसाइज 1.1 आपण आता बघणार आहोत। मॅथमॅटिक्स पार्ट नंबर 1 हा राहणार आहे आपला महाराष्ट्र बोर्ड न्यू सिलेबस, ओके, विथ प्रीवियस इयर रिलेटेड पोर्शन। ओके, चैप्टर नंबर 1 हा आपला राहणार आहे। ओके, मैथमेटिकल लॉजिक पार्ट नंबर हा 2 असणार आहे। इंस्टाग्राम आईडी mayur_dalvi_1330 जर काही जर डाउट आलास तर तुम्ही मला या आईडीवर मेसेज करू शकता। ओके, आणि माझ्या चॅनलचं नाव आहे, आपल्या चॅनलचं नाव आहे स्मार्ट क्लास। तर तुम्ही या चॅनलची लिंक जी आहे ती जेवढी होईल तेवढी शेअर करा। आणि आता वळूया आपल्या मेन कंटेंटकडे। तर मी आज कोणत्याही नोट्स प्रिपेअर केलेल्या नाही आहेत नोट्स, बिकॉज ऑफ दी म्हणजे त्याच्यासाठी काही प्रिपेअर करायचं, हे मॅथ्सचं सब्जेक्ट आहे यार, मी प्रिपेअर करायचं काहीही आवश्यकता नाही आहे। मी आता डायरेक्ट लाईव जसं घेतात तसं मी घेणार आहे। तर चला वळूया आपल्या फर्स्ट क्वेश्चनकडे, एक्सरसाइज नंबर 1 त्यातला फर्स्ट क्वेश्चन आता बघूयात। मी ते क्वेश्चन आता तुम्हाला काय करायचं, इथे बुक घेऊन बसायचं आहे, बुक घेऊन असं बसायचं आहे। मी फक्त क्वेश्चन रीड करणार, फक्त याचा मी ॲन्सर लिहिणार इथे। मी समजा हा फर्स्ट क्वेश्चन मी इथे लिहिला आहे तर काही हरकत नाही आहे। ओके, तर आता मी याच्या पुढचे जेवढे क्वेश्चन्स आहेत ते मी सगळे त्याचे ॲन्सरच लिहिणार आहेत। आपल्याला बुकमध्ये त्यांचं क्वेश्चन बघायचं आहे, बुक आपल्याला समोर घेऊन बसायचं आहे। ओके, तर फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 आहे एक्सरसाइज 1.1 मधला। स्टेट विच ऑफ द फॉलोविंग आर स्टेटमेंट जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रथ व्हॅल्यू। म्हणजेच आपल्याला इथे काय सांगितलं आहे, स्टेटमेंट आहे का नाही या आधी स्टेट करायचं आहे, म्हणजे सिद्ध करायचं आहे आपल्याला की स्टेटमेंट आहे का नाही, म्हणजे ओळखायचे, समजा असं ओळखायचं आहे की हा स्टेटमेंट आहे का नाही, आणि जस्टिफाय करायचं आहे आपला ॲन्सर काय आहे ते जस्टिफाय करायचं आहे। आणि इन केस ऑफ स्टेटमेंट, जर त्याची जर स्टेटमेंट जर असेल तर त्याची स्टेट इट्स ट्रथ व्हॅल्यू। ओके, तर म्हणजे आपल्याला त्याची स्टेटमेंट ओळखून त्याची ट्रथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर आता वळूया पुढे। तर मी आता तुम्हाला सांगतोय, हा क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला, क्वेश्चन काय आहे तो जरा नीट पहिल्यांदा वाचून घ्या। क्वेश्चन एक्झॅक्टली काय आहे की स्टेट आपल्याला काय करायचं आहे, स्टेटमेंट आहे का नाही आधी चेकिंग करायचं आहे। इफ वी हॅव टू चेक स्टेटमेंट आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे। अजून जर स्टेटमेंट असेल तर त्याची काही ट्रथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। ओके, तर चला वळूया, वेळ न वाया घालवता आपण वळूया आपल्या मेन सब्जेक्टकडे। ओके, मी हे करतो रफ। ओके, तर फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 मधला हा फर्स्टच क्वेश्चन आहे आपला की फर्स्ट क्वेश्चन इथे मी सॉरी इथे चुकून जरासं हे झालं आहे। ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, फर्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, इथे 5 + 4 = 13। ओके, तर ह्याचा ॲन्सर आता इथे जास्त विचार करायची काही एक गरज नाही आहे, डायरेक्ट मी ह्याचा आता ॲन्सर सांगतो तुम्हाला समजवतो। 5 + 4 = 13 हा आपला काय आहे, हा स्टेटमेंट आहे ना, म्हणजे जर आपण जर इथे स्टेटमेंट म्हणजे काय, आपल्याला मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं स्टेटमेंट म्हणजे काय असतं आहे। आपल्याला फक्त स्टेटमेंट कोणते आहेत, जे डिक्लेरेटिव्ह आणि ॲसरेटिव्ह जे स्टेटमेंट असतात तेच आपले काय असतात, स्टेटमेंट असतात, आणि बाकी अदरवाईज जे असतात ते आपले स्टेटमेंट नसतात। ओके, मी पुन्हा एकदा ती स्लाईड तुमच्या स्क्रीनवर शो करतो। तर हे बघा, मी इथे मी सांगितलेलं होतं डिक्लेरेटिव्ह और ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतं, नॉर्मली एंड विथ फुल स्टॉप, बट जेव्हा जे वर्डमध्ये असेल तेव्हा ते नॉर्मली एंड विथ फुल स्टॉप असणार आहे, आणि तेच काय असतात, स्टेटमेंट असतात। ओके, तर आता बघूयात इथे पुढे। पुढे जरा सरकूयात आपण, आणि फर्स्ट क्वेश्चन आहे तर ह्याचा ॲन्सर काय येणार आहे, दिस इज स्टेटमेंट हा स्टेटमेंट आहे पण काय आहे, फॉल्स आहे विच इज फॉल्स। म्हणजे आता 5 + 4 कुठे आपल्या 13 ॲन्सर येतो आहे का? ओके, ऑफकोर्स हे फॉल्स स्टेटमेंट आहे, पण स्टेटमेंट तर आहे हा, बट विच इज फॉल्स आहे अँड इट्स ट्रथ व्हॅल्यू काय, अँड इट्स ट्रथ व्हॅल्यू इज एफ, ज्याची जो फॉल्स असतो त्याची ट्रथ व्हॅल्यू काय असते, एफ, आणि जो ट्रू असतो त्याची ट्रथ व्हॅल्यू असते टी। ओके, आय ऑलरेडी
मी हे सांगितलेलं आहे तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर आता वळूया पुढे. हे जे आन्सर झालेलं आहे फर्स्ट क्वेश्चनमधला, हा फर्स्टच म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधला हा फर्स्ट सब क्वेश्चन होता, त्याचं मी इथे आन्सर स्क्रीनवर लिहून ठेवलेलं आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 2 इथे बघूयात. क्वेश्चन नंबर 2 एक्झॅक्टली काय दिलेलं आहे. x मायनस 3 इज इक्वल टू 14. ओके, एक्स मायनस 3 इज इक्वल टू 14 हा आपला कोणता क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन आहे, सब क्वेश्चन. तर हा काय स्टेटमेंट आहे का? हा स्टेटमेंट नाही आहे. ओके, हा स्टेटमेंट नाही आहे. दिस इज नॉट अ स्टेटमेंट. ही जास्त खूप सिंपल आहे, फक्त ओळखायचं आहे आपल्याला. दिस इज नॉट अ स्टेटमेंट. आता इथे एक्सची व्हॅल्यू जर आपण इथे काहीही ठेवू शकतो, बरोबर, जर त्याचा आन्सर 14 येईल तर एक्सची व्हॅल्यू चेंज होऊ शकते ना. म्हणून मी ओपन सेंटेन्स काय बोललेलं आहे, ओपन सेंटेन्सची जेव्हा मी व्याख्या तुम्हाला सांगितलेली, तर तेव्हा मी काय सांगितलेलं, ओपन सेंटेन्स म्हणजे ते चेंज होतं पर्सन टू पर्सन. त्याची व्हॅल्यू काय होते, चेंज पर्सन टू पर्सन. ओके, पर्सन टू पर्सन म्हणजे त्याची व्हॅल्यू सेम नसणार आहे, ती चेंज होणार आहे. ओके, म्हणून मी इथे काय तुम्हाला सांगितलेली, ज्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते तर ते असतात ओपन सेंटेन्स. आणि इथे ओपन सेंटेन्स असल्याकारणाने इथे एक्सची व्हॅल्यू आपण थोडी एकच येणार, इथे काही येऊ शकते ना. म्हणून दिस इज नॉट स्टेटमेंट, हा स्टेटमेंट नाही. इट्स ओपन सेंटेन्स कुठे स्टेटमेंट असतो का, मी ऑलरेडी तुम्हाला सांगून ठेवलेलं होतं. तर तुम्ही जर ते वाचलं असाल, म्हणजे जे बेसिक पार्टची व्हिडिओ पूर्णपणे क्लिअर तुम्ही बघितली असेल, तर तुम्हाला हे समजेल ओपन स्टेटमेंट हा स्टेटमेंट नसतो. ते काय असतं, हे फक्त डिक्लेरेटिव्ह आणि असर्टिव्ह सेंटेन्स असतात, तेच आपले स्टेटमेंट असतात. इट इज ओपन सेंटेन्स आहे, म्हणून ते काय स्टेटमेंट नाही आहे. ओके, हे स्टेटमेंट नाही आहे. ओके, मी क्वेश्चनमध्येच काय, जर स्टेटमेंट असेल तर त्याची आपल्याला ट्रथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथे स्टेटमेंटच नाही आहे, हा नॉट इथे वर्ड मी यूज केला आहे, तर मी इथे त्याची ट्रथ व्हॅल्यू आपल्याला फाइंडच करायची गरज नाही आहे. ओके, तर हे स्क्रीनशॉट लगेच तुम्ही घेऊन टाका. ओके, थर्ड क्वेश्चनकडे आता वळतो आहे मी. थर्ड सब क्वेश्चन, क्लोज द डुअर. आपल्याला बुकमध्ये पण लक्ष ठेवायचं आहे, क्लोज द डुअर. आता इथे काय दिलेलं आहे, धिस इज कमांड, म्हणजे आपल्याला इथे कमांड सांगितलेले आहे. हे ते बाळा ते दरवाजा बंद कर, म्हणजे आपल्याला एक आज्ञा दिलेली आहे की ते दरवाजा बंद करायच्यासाठी. ओके, तर इट इज काय, हा इथे दिलेली काय, इट इज धिस इज अ कमांड आहे. धिस इज कमांड असं आपल्याला लिहायचं आहे. ओके, बरोबर का, दिस इज कमांड. दिस इज काय, इम्परेटिव्ह सेंटेन्स. जे जिथे कमांड असतं तिथे काय असतं, तो आपला इम्परेटिव्ह सेंटेन्स. दिस इज इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे आपला. ओके, दिस इज इम्परेटिव्ह सेंटेन्स तर आहे. सो दॅट धिस इज नॉट अ स्टेटमेंट. सो इम्परेटिव्ह आपला इम्परेटिव्ह जे सेंटेन्स असतात ते स्टेटमेंट असतात का, नाही. सो धिस इज नॉट अ स्टेटमेंट. धिस इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, तर जर स्टेटमेंट नाही तर त्याची ट्रथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची गरज नाही आहे. ओके, तर फोर्थ नंबर आता बघूयात मी आता. हां, इथे फोर्थ नंबर आपण बघूयात. ओके, फोर्थ नंबर क्वेश्चन काय, झिरो इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, आता इथे बघा, आता जो झिरो आहे तो आपण असा पण लिहू शकतो, झिरो प्लस आय झिरो. जर कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आय नेहमी येतो हे आपल्याला माहीतच आहे. तर इट इज स्टेटमेंट, हा स्टेटमेंट जर आहे. ओके, बरोबर, दिस इज स्टेटमेंट विच इज ट्रू. हा स्टेटमेंट आहे बट ट्रू स्टेटमेंट आहे. विच इज ट्रू आहे, आणि जे स्टेटमेंट ट्रू असतात त्याची ट्रथ व्हॅल्यू काय असते, अँड ट्रथ व्हॅल्यू इज टी. ओके, किती सिंपल आहे यार, सगळं सिंपल आहे, फक्त तुम्ही घाबरायची काही गरज नाही आहे. आता आपण फिफ्थ सब क्वेश्चन बघूयात. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. मला ब्रेकफास्ट द्या, मला नाश्ता द्या. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. ओके, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. दिस इज काय रिक्वेस्ट आहे. ओके, आपण रिक्वेस्ट केलेली आहे ना, प्लीज गिव मी ब्रेकफास्ट, म्हणजे मला कृपया कोणीतरी ब्रेकफास्ट द्या, अशी आपण काय केलेली आहे, दिस इज रिक्वेस्ट आहे. ओके, ऑलरेडी हे ग्रामरमध्ये सगळे झालेलं आहे. आपण तर 12वीचे स्टुडंट आहात, तुम्हाला म्हणजे नक्कीच समजलं तर असेल. आणि दिस इज स्टेटमेंट, म्हणजे इथे रिक्वेस्ट जे सांगितलेले आहे, रिक्वेस्ट सांगितले म्हणजे ते काय आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. कमांड रिक्वेस्ट ज्यात येतात ते काय असतात, इम्परेटिव्ह सेंटेन्स. मी ते आता शॉर्ट फॉर्म लिहितो, इम्परेटिव्ह
इम्पेरेटिव सेंटेन्स आहेत इथे कॉमाच्या नंतर मग तुम्हाला इट इज इम्पेरेटिव सेंटेन्स असा वर्ड आपण जॉईन करू. ओके दिस इज रिक्वेस्ट आहे. इट इज इम्पेरेटिव सेंटेन्स अँड इट्स म्हणजे ते स्टेटमेंट नाही आहे. बरोबर इम्पेरेटिव सेंटेन्स हा स्टेटमेंट असतो का? नाही. सो दिस इज नॉट अ स्टेटमेंट आणि स्टेटमेंट नाही म्हणून त्याची आपल्याला ट्रेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची गरज नाही आहे. ओके तर आपण इथे 5 क्वेश्चन सब क्वेश्चन आपण इथे सॉल्व केले. तर आता वळूया पुढे जरा. मी स्पेच इथे स्क्रीनशॉट घेऊन टाका. स्क्रीनशॉट मारला असेलच. आय होप स्क्रीनशॉट तुम्ही मारला असेल. तर वळूया पुढे. जरा टाईम लागेल पण आपला एकदम क्लिअर कट आपण इथे बघूयात. तर आता मी कलर चेंज करतो जरा. ओके ओके ओके. तर आता बघूयात पुढचा क्वेश्चन. सिक्स्थवाला सिक्स्थ सब क्वेश्चन आता काय दिलं आहे ते बघूयात. सिक्स्थ सब क्वेश्चन. कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर. आता इथे बघूयात. इथे मी कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर आता डायरेक्टली मी याचा आन्सर लिहून टाकतो. ओके तर याचा आन्सर काय असणार आहे? दिस इज स्टेटमेंट. कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आहेत ते सिमिलर तर असणार आहे. ऑफकोर्स सिमिलर असणार आहे. सो दिस इज काय आपला स्टेटमेंट. हा स्टेटमेंट आहे विच इज ट्रू कारण की कॉन्ग्रंट ट्रायंगल्स जे आहेत ते सिमिलर तर असतात. दिस इज स्टेटमेंट विच इज ट्रू आणि याची ट्रथ व्हॅल्यू काय असणार आहे? आणि इट्स ट्रथ व्हॅल्यू इज अँड इट्स ट्रथ व्हॅल्यू इज टू टी सॉरी. जर ज्याची ट्रू जो असतो त्याचा आन्सर त्याची ट्रथ व्हॅल्यू ऑफकोर्स ट्रीच असणार आहे ना. ओके तर आता वळूया पुढे. सातवा क्वेश्चन खूप सिंपल आहेत. क्वेश्चन हे तुम्ही पण सॉल्व करू शकले असते बट स्टार्टअप आहे तर मी करून देतो तुम्हाला. ओके काही घाबरायची गरज नाही आहे. ओके एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स हा आपला क्वेश्चन आहे. तर त्याचा आन्सर इथे काय येणार आहे? दिस इज ओपन स्टेटमेंट. ओके तर दिस इज ओपन स्टेटमेंट असणार आहे बिकॉज जर एक्सच्या जागी जर आपण वन जर टाकला. आता असा आहे ना आपला क्वेश्चन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स आहे. बरोबर मग एक्सच्या जागी आपण वन टाकला. एक्स वनचा स्क्वेअर काय येणार आहे? वन. ओके इथे जे येणार आहे तेच इथे येणार आहे. बरोबर मग आता मग इथे काय येणार आहे? इथे एक्सची जी व्हॅल्यू असेल ती चेंज होऊ शकते ना. एक्सची जी व्हॅल्यू असेल ती चेंज होऊ शकते. म्हणून काय याचा आन्सर काय येणार आहे? धीज इज ओपन सेंटेन्स. धीज इज ओपन सेंटेन्स आणि जे ओपन सेंटेन्स असतात ते काय असतात? नॉट स्टेटमेंट. अँड धीज इज नॉट स्टेटमेंट. देअर फॉर धीज इज नॉट अ स्टेटमेंट. ओके खूप सिंपल आहे यार. खूप सिंपल बारीक पोरग आपण सॉल्व करू शकतो एवढं सिंपल आहे. ओके तर आता चला बोलूया पुढे. पुढे थोडेसे सरकूयात आपण. तर क्वेश्चन नंबर जो एट. आता क्वेश्चन नंबर एटकडे आपण वळत आहे. क्वेश्चन नंबर एट काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन्ट हॅव अ मोर दॅन टू रूट. क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन टू रूट्स. आता याचा जो आन्सर जो येईल तो का असणार आहे? तर बघा तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे द कॅन्ट कॅनॉट म्हणजे कॅनॉट हॅव मोर दॅन टू रूट्स. क्वाड्रॅटिक इक्वेशनला कॅनॉट हॅव म्हणजे त्याचा जो रूट असतो तो दोनपेक्षा जास्त नसतो. बरोबर हा ट्रू आहे म्हणजे हा स्टेटमेंट धीज इज स्टेटमेंट विच इज ट्रू म्हणजे त्याचा जो क्वाड्रॅटिक नंबर जो असतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसं काय लिहितो जरा इथे चेक करा. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला लिहायचं झाला. क्वाड्रॅटिक इक्वेशन तर आपण कसं काय लिहितो? 2x² + 3x + 2 इज इक्वल टू झिरो हा आपला असतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. इक्वेशन म्हणजे इक्वल टूच्या नंतर झिरो. इक्वेशनमध्ये इक्वल टूच्या नंतर झिरो लागतोच. ओके तो झाला इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे ज्याचा जो मॅक्झिमम जो इंडायचे पॉवर असते डिग्री असते ती किती असते? 2 असते. त्याला म्हणतो आपण काय म्हणतो त्याला? क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण म्हणतो. बरोबर तर आता इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव अ मोर दॅन टू रूट्स. ऑफकोर्स त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला जो लास्ट रूट जो असतो तो कितीचा असतो? मॅक्झिमम ज्याची डिग्री असते ती किती असते? 2 असते. म्हणून मग त्याच्यात दोनपेक्षा जास्त कोणतेही नंबर नसणार आहे तो काही रूट नसणार आहेत. म्हणून हा काय स्टेटमेंट? धीज इज स्टेटमेंट. ओके धीज इज स्टेटमेंट आहे. आणि विच इज ट्रू विच इज कोणता स्टेटमेंट आहे? ट्रूवाला स्टेटमेंट आहे विच इज ट्रू अँड इट्स ट्रथ व्हॅल्यू. अँड इट्स ट्रथ व्हॅल्यू काय असणार आहे? मग ट्रथ व्हॅल्यू काय असणार आहे? टी असणार आहे. बरोबर ओके किती सिंपल. ज्याची ट्रू ज्याचा आन्सर आला त्याची ट्रथ व्हॅल्यू काय असणार आहे? टी असणार आहे. ओके तर डू यू लाईक मॅथमॅटिक्स क्वेश्चन नंबर 9 सब क्वेश्चन आहे. डू यू लाईक मॅथमॅटिक्स. तर आता इथे क्वेश्चन नंबर आला आहे. ओके आपल्याकडे आय होप तुमच्याकडे पुस्तक समोर तुम्ही घेऊन बसलात असाल. डू यू लाईक मॅथमॅटिक्स आणि नंतर शेवटला दिला क्वेश्चन मार्क. जेव्हा शेवटला असा क्वेश्चन मार्क येतो तेव्हा तो कोणता असतो? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतो. बरोबर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतो तो.
तर इंट्रोगेटिव सेंटेंस असतात ते का असतात, स्टेटमेंट असतात का? नाही, नसतात ते स्टेटमेंट. ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू, जे फक्त डिक्लेरेटिव आणि असर्टिव सेंटेंस असतात ते फक्त स्टेटमेंट असतात, अदरवाईज बाकी सगळे स्टेटमेंट नसतात नसतात. ओके, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर दिस इज नॉट अ स्टेटमेंट, दिस इज काय आहे. आता क्वेश्चन नंबर 9th वाला जो डू यू लाईक मॅथमॅटिक, दिस इज कोणता सेंटेन्स आहे, तो इंट्रोगेटिव्ह इंट्रोगेटिव आहे, इंट्रोगेटिव्ह आहे, दिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स का असतं, दिस इज नॉट स्टेटमेंट, दिस इज नॉट स्टेटमेंट. तो इंट्रोगेटिव्ह जे सेंटेन्स असतात ते स्टेटमेंट असतात का नसतात. ओके, तो दिस इज नॉट स्टेटमेंट. आणि जेव्हा स्टेटमेंट नाही त्याची आपल्याला ट्रथ व्हॅल्यू काय फाइंड आउट करायची गरज नाही आहे. ओके, तर टेंथवाला आपण बघूया. टेंथवाला सब क्वेश्चन, सन सेट्स इन द वेस्ट, सन सेट्स इन द वेस्ट म्हणजे जो सन असतो तो सूर्यास्त आणि सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणजे जो जिथे सूर्य मावळतो त्याची कोणती दिशा असते, वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा असते. वेस्ट ईस्ट वेस्ट ऑलरेडी वी नो दॅट यार, इथे ईस्ट असतो, इथे वेस्ट असतो, इथे वरती असतो नॉर्थ आणि खाली असतो साऊथ. ओके, बरोबर. तर इथे जिथे सूर्य इथून पूर्वेला तो सूर्य उगवतो, नंतर मग मिडल कंडिशन झाली आणि नंतर मावळतो कुठे, वेस्ट कुठे, सेट्स कुठे होतो, तो वेस्टमध्ये. ओके, तर ही कंडिशन काय, ट्रू कंडिशन आहे, बरोबर. ही कंडिशन आपली काय, ट्रू कंडिशन आहे आपली. क्वेश्चन नंबर 10th काय दिलेलं आहे जरा चेक करा. क्वेश्चन नंबर 10 जो आहे तो सन सेट्स इन द वेस्ट, वेस्टमध्ये जो सन सेट होतो, दिस इज ट्रू, दिस इज स्टेटमेंट आहे. आणि हा स्टेटमेंट पण आहे ना, बरोबर. स्टेटमेंट, दिस इज स्टेटमेंट आहे विच इज ट्रू, विच इज ट्रू, बिकॉज याच्या जो एंड कशाने झालेलं आहे बघा जरा, याचं फुल स्टॉप म्हणजे काय नाही दिलं म्हणजे तिथे फुल स्टॉप आहे, बरोबर. तर त्याचा एंड कशाने झालेला, फुल स्टॉपने झालेला आहे. तो दिस इज स्टेटमेंट विच इज ट्रू आहे. आणि ट्रथ व्हॅल्यू काय असणार माझी, ट्रथ व्हॅल्यू इज ट्री. ओके, तर आता बोलूया पुढे. क्वेश्चन नंबर 11 सब क्वेश्चन, त्याचा ॲन्सर आता बघूयात. ऑल रियल नंबर्स आर दी होल नंबर्स, ऑल रियल नंबर्स आर दी होल नंबर्स. आता जे ऑल जे रियल नंबर्स आहेत ते होल नंबर्स असतात का नसतात, जे होल नंबर्स असतात ते रियल्स नंबर्स असतात, बरोबर. म्हणून इथे सध्या उलटं क्वेश्चन इथे सांगितलेलं आहे, तर दिस इज स्टेटमेंट विच इज फॉल्स. हा स्टेटमेंट तर आहे, दिस इज स्टेटमेंट तर आहे. ऑल द रियल नंबर्स आर होल नंबर्स, इथे कोणताही म्हणजे क्वेश्चन मार्क नाही आहे, एक्सक्लेमेटरी मार्क नाही, म्हणजे हा स्टेटमेंट आहे. बट कसं आहे क्वेश्चन, स्टेटमेंट कसं आहे, विच इज फॉल्स आहे, बिकॉज इथे सगळं उलटं लिहून ठेवलेलं आहे बुकवाल्यांनी. ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स, ऑल होल नंबर्स आर रियल नंबर्स असं जर असतं तर मग हा ट्रू असता. आणि इथे आपण ट्रू लिहिलं असतं आणि त्याची ट्रथ व्हॅल्यू काय असते, ट्रू असती. बट आता इथे ट्रथ व्हॅल्यू काय असणार, याची ट्रथ व्हॅल्यू इज फॉल्स म्हणजे ॲफ असणार आहे, बरोबर. तर आता क्वेश्चन नंबर जो आहे तो 12th वळूयात. क्वेश्चन नंबर ट्वेल्थ जो आहे, कॅन यू स्पीक इन मराठी. तर आता इथे काय दिलेलं आहे, इथे फुल स्टॉप नाही आहे, इथे एक्सक्लेमेटरी मार्क नाही आहे, बट इथे काय दिलेलं आहे, क्वेश्चन मार्क दिलेलं आहे. ओके, सो दिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर ना. सो दिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ओके, दिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, दिस इज नॉट स्टेटमेंट. आणि जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतात ते स्टेटमेंट असतात का, नाही. सो दिस इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, आय होप तुम्हाला हे कळालं असेल. ज्यांनी माझी पहिली व्हिडिओ जी बघितली आणि त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास केला तर त्यांना हे समजणारच, नक्कीच समजणार. ओके, तर आता वळूया पुढे. क्वेश्चन नंबर जो 13th आहे त्याच्याकडे बघूयात. क्वेश्चन नंबर 13, एक्स स्क्वेअर मायनस 6x - 7 इज इक्वल टू 0, वेअर एक्स इज इक्वल टू 7. आता इथे बघूयात, मी हा क्वेश्चन पण लिहून टाकतो. एक्स स्क्वेअर मायनस 6x - 7 इज इक्वल टू 0, वेअर एक्स इज इक्वल टू 7 आहे, बरोबर. तर मी आता इथे सॉल्व करून दाखवत आहे. तर एक्सच्या जागी आपण 7, इथे एक्स इज इक्वल टू 7 आपल्याला बोललेलं आहे ना, मग एक्सच्या जागी आपण 7 टाकूयात. मी जरा फॉन्ट चेंज करतो हा. ओके, आता एक्सच्या जागी आपण 7 टाकूयात. एक्सच्या जागी 7 टाकल्यावर काय लिहितं, एक्सच्या जागी 7 टाकायचं आहे ना, सॉरी, एक्सच्या जागी आपल्याला काय टाकायचं आहे, 7 टाकायचं आहे. तर जरा मी आता पहिल्या पेजवर आलो रे. वेट. ओके, तर एक्सच्या जागी आपल्याला काय टाकायचं, 7 टाकायचं आहे. तर मी आता इथे टाकतो आहे 7.
सेवन स्क्वेर मैनस सिक्स इंटू सेवन मैनस सेवन इज इक्वल टू जीरो. ओके तो सेवन का स्क्वेर का आतो 49 मैनस सिक्स इंटू सेवन 42 मैनस सेवन है तसाच मैं इतने कॉपी के इज इक्वल टू जीरो. ओके 49 जसा है तसाच मैं आता इतने कॉपी करते 49 इतने माइनस इतने आता बगा माइनस माइनस का हो तो प्लस हो तो बरबर माइनस माइनस प्लस हो तो 42 प्लस सेवन कि 42 प्लस सेवन जैसे 49 बट इतने माइनस साइन है ना जर माइनस साइन जिथे जिथे माइनस साइन असतो तिथे का असतो माइनस इथे दोन्हीकडे आता इथे मोठ्या संख्येचा जो साइन असतो तो आपल्याला द्यायचा असतो तो मोठा डिजिट कोणता इथे माइनस 42 आहे बरोबर म्हणजे जर इथे साइन मी इथे अटॅच केला आणि 42 प्लस 7 किती माइनस 7 माइनस 42 माइनस 7 किती असतो 49 तर इथे मी इथे जॉईन केलं तर हे दोन्ही होतील कॅन्सल इथे राहील 0 इथे इक्वल टू राहील 0 म्हणजे हा स्टेटमेंट काय ट्रू आपलं स्टेटमेंट आहे. ओके दिस इज स्टेटमेंट मग याचा आपण ॲन्सर लिहून टाकूयात इथे इथे मी ॲन्सर लिहितो This is statement which is true and its truth value is t. ओके अँड इट्स ट्रथ व्हॅल्यू इज टी. तो किती सिंपल ॲन्सर आहे. ओके तर आता बोलूया पुढच्या नेक्स्ट स्लाईडवर. आता आपण पदार्पण करतो आहे. ओके नेक्स्ट स्लाईडवर. ओके तर आता बोलूया पुढे. तर आता आपण किती क्वेश्चन सॉल्व केले. 13 सब क्वेश्चन आपण आता सॉल्व केलेले आहेत. तर आता बोलूयात पुढे 14th सब क्वेश्चनकडे. 14 सब क्वेश्चन जरा मी घालवतो जरा वेट. आता आपण वळतोय 14 सब क्वेश्चनकडे. 14th. ओके 14 सब क्वेश्चनकडे आता वळतोय. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनायटी इज 0. तर आता इथे बघा सम ऑफ द क्यूब रूट ऑफ युनायटी इज 0 म्हणजे सम ऑफ द क्यूब रूट ऑफ युनायटी इज 0 म्हणजे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. ऑलरेडी आपण हे शिकलेलो आहोत 11th स्टँडर्डमध्ये सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनायटी इज इक्वल टू 0. तर असं त्याची कंडिशन असते बरोबर. अशी ही कंडिशन असते त्याची आणि ही स्टेटमेंट तर आहेच. ऑलरेडी हा स्टेटमेंट हा राईट स्टेटमेंट आहे बट विच इज व्हॅल्यू म्हणजे हा राईट स्टेटमेंट आहे मग त्याची ती ट्रथ व्हॅल्यू काय येणार आहे. ट्रू येणार आहे बरोबर म्हणजे टी येणार आहे. ओके तर आता इथे मी ॲन्सर लिहितो धीस इज स्टेटमेंट. हिंटसाठी आपल्याला हे असं साईडला लिहून ठेवायचं आहे. हिंटसाठी मी हे असं साईडला असं हे साईडला लिहून ठेवायचं आपल्याला. ओके दिस इज स्टेटमेंट तर आहेच आहे बट विच इज ट्रू. कोणतं स्टेटमेंट आहे. ट्रू स्टेटमेंट आहे अँड इट्स ट्रथ व्हॅल्यू इज टी बरोबर. ओके ऑलरेडी मी सांगितलेलं आहे जेव्हा ट्रथ व्हॅल्यू जेव्हा ट्रू असेल तेव्हा त्याचं काय आन्सर येणार आणि ट्रथ व्हॅल्यू जेव्हा फॉल्स असणार आहे तेव्हा त्याचं काय आन्सर येणार आहे. ओके तर हे कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही. ज्यांनी माझा पहिला पार्ट बघितला आहे त्याला हे सगळं सोपं जाणार आहे. ओके तर मी आता हे करतो जरा रफ इथे. ओके तर आता वळूया पुढे. तर 15th सब क्वेश्चन. इट रेन्स हेविली. ओके सॉरी हेनेली नॉ हेविली. इट रेन्स हेविली म्हणजे आता हा पावसाळा जो आहे तो काय करतो म्हणजे रेन्स हेविली म्हणजे जोरात पाऊस पडतोय. तर ही कंडिशन कायम राहणार आहे का. पाऊस जोरात पडतोय समजा असा रेन्स हेविली. ओके रेन्स हेविली म्हणजे हा काय पडतोय पाऊस जोरात पडतोय अशा या कंडिशनमध्ये सांगितलेलं आहे. बट हा पाऊस कंटिन्युअस राहणार आहे का. त्याचा किती मंथचा पिरियड असतो. 4 मंथचा फक्त त्याचा पिरियड असतो. 4 महिन्याने ते हळूहळू काय होईल कमी कमी होत जाईल आणि नेक्स्ट सीझन स्टार्ट व्हायला सुरुवात होईल. म्हणून हे काय ही जी कंडिशन आहे ती चेंज होत जाईल ना म्हणजे पर्सन टू पर्सन ती चेंज होणार आहे. तर मग हा स्टेटमेंट जो आहे धीज इज ओपन सेंटेन्स अँड देअर फॉर धीस इज नॉट अ स्टेटमेंट अँड ओपन सेंटेन्स असतो तो काय असतो धीस इज नॉट अ स्टेटमेंट असतो. मी ऑलरेडी लिहून ठेवलेलं होतं. ओके फक्त डिक्लरेटिव्ह आणि ॲसरेटिव्ह जे सेंटेन्स असतात तेच काय असतात आपले तेच फक्त सेंटेन्स असतात. बाकी सगळे असतात ते नॉन सेंटेन्स नॉन स्टेटमेंटवाले असतात. ओके तर 16th सब क्वेश्चनकडे आता वळतो आहे. 16th सब क्वेश्चनकडे तर 16th सब क्वेश्चन सॉरी इथपर्यंतच हा आपला क्वेश्चन नंबर हा एंड होतो आहे. क्वेश्चन नंबर हा फर्स्ट जो आहे क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये जे 15 सब क्वेश्चन होते ते मी आता सॉल्व करून दाखवले. तर हे मी करतो आता रफ आणि क्वेश्चन नंबर 2 आता आपण वळूयात. क्वेश्चन नंबर 2 काय एक्झॅक्टली लिहिलेलं आहे. ओके क्वेश्चन नंबर 2 आपल्याला काय विचारलेलं आहे. तर इथे मी आता नाव लिहितो आहे. जरा फॉन्टचा कलर चेंज करू. कोणता घेऊ
ओके तर क्वेश्चन नंबर टू मध्ये आता आपण वळूयात. क्वेश्चन नंबर टू आता काय सांगितलेलं आहे, क्वेश्चन नंबर टू आपल्याला विचारलेलं आहे, राईट द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. सिम्बॉलिकली आपल्याला इथे कंपाउंड स्टेटमेंट आता इथे लिहायचं आहे. तर आता बघूयात आपण कसं काय लिहू. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. तर आता आपल्याला जे सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन आपल्याला जर आता इथे बघायचं आहे सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन, तर आपल्याला फक्त फोकस कशावर करायचं आहे, फोकस ऑन, मी आता इथे काही वर्ड लिहून टाकतो आहे इथे, अँड, फोकस ऑन अँड ऑर इफ देन आणि लास्ट इज इफ अँड ओनली इफ. ह्या फक्त चार वर्डवर आपल्याला फोकस करायचं आहे. आणि इथे अँडमध्ये ऑर मी लिहून ठेवलेले होते मागं, बट अँड नॉर ओके मी इथे पुन्हा लिहून ठेवतो आहे. ओके, मागचा लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला हा एक्झरसाइज आणि हा लेसन पूर्ण इझी पद्धतीने सोडवायचा असेल तर ओके. तर आता 26 मिनिटचा हा लेक्चर तर पूर्ण झालेला आहे. तर वळूया आता जरा हळूहळू आपण घेऊया, 40 मिनिटचा हा लेक्चर आपण करूयात. क्वेश्चन नंबर टू तर पूर्ण मी घेणार आहे आता आज. तर आता वळूया पुढे. तर पुढे आता क्वेश्चन नंबर टू आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. तर आता बघूयात, लेट आता इथे सपोज काय करायचं आहे, मी ते आन्सर लिहितो आहे, डायरेक्टली मी आन्सर लिहितो आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर आपल्याला बुकमधून बघायचं आहे. ओके, तर नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. लेट आपल्याला इथे लेट काय करायचं आहे, सपोज काय करायचं आहे, पी अँडचा जो आधी आहे ना, अँड या वर्डचा हा फ्रेज जो आहे त्याच्या जो आधी जो लिहिला आहे ना, जेवढी लाईन आपल्याला जो सेंटेन्स आधी लिहिलेला आहे तो आपल्याला पी म्हणून सपोज करायचा आहे. तर मी इथे आता आन्सर लिहितो, नागपूर इज इन महाराष्ट्र. ओके, अँड क्यू आणि क्यू आपल्याला काय सपोज करायचं, लेट पी आपण सपोज केला, अँडचा जो आधी जो सेंटेन्स असतो तो आपण पी म्हणून सपोज केला, आणि अँडच्या जो नंतरवाला जो सेंटेन्स आहे तो आपण क्यू म्हणून सपोज करू. अँडच्या नंतरवाला सेंटेन्स काय आहे, चेन्नई इज इन तमिळनाडू. ओके, चेन्नई इज इन तमिळनाडू. ओके, तर आता इथे आपण बघूयात सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन इज आता इथे काय राहणार आहे, आता पी आणि क्यू आपण इथे कॉपी करू, पी आणि क्यू, फक्त आपण सिम्बॉल कोणता टाकायचा तो आपल्याला कन्फ्यूज व्हाल, पण घाबरायची काही एक गरज नाही आहे. मी तुम्हाला ऑलरेडी काय सांगितलेलं होतं, जरा मागच्या लेक्चरकडे जा, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, जरा वेट, मी इथे हा रब करतो पूर्ण पोर्शन. मागच्या लेक्चरला मी काय सांगितलेलं तुम्हाला, मागच्या लेक्चरला सांगितलेलं अँड जो आहे त्याच्यासाठी असा सिम्बॉल, ऑर जो आहे त्याच्यासाठी असा सिम्बॉल, इफ देनसाठी कसा सिम्बॉल असतो, इम्प्लिकेशनचा सिम्बॉल म्हणजे असा सिंगल ॲरो, अँड इफ अँड ओनली इफसाठी सिम्बॉल जो असतो तो डबल ॲरोला असतो. ओके, तर मागचा पार्ट जो आहे, पार्ट नंबर वन मॅथमॅटिकल लॉजिकचा, तो पार्ट नंबर वनमध्ये मी ॲपला अपलोड केलेला आहे, तो प्लीज वो व्हिडिओ जाकर वॉच करो. ओके, तर आता बोलूया इथे, नागपूर इज इन महाराष्ट्र आणि चेन्नई इज इन तामिळनाडू, हे खूप सिंपल आहे. बट इथे ह्या दोन सेंटेन्स मी इथे काय केले आहेत, ब्रेकडाऊन केले आहेत पी आणि क्यूमध्ये, लेट मी सपोज केले आहेत. तर नागपूर इज इन महाराष्ट्र आणि चेन्नई इज इन तामिळनाडू ह्या सेंटेन्सला जोडणारा फ्रेज कोणता आहे, अँड हा फ्रेज जोडणारा फ्रेज आहे. ओके, तर आपण त्याच्या आधीचं वाक्य पी म्हणून सपोज केला आणि नंतरचं वाक्य काय म्हणून सपोज केला, क्यू म्हणून सपोज केला आहे. तर आता जो आपण अँड जो राहिला आहे त्याचं करायचं काय, तर अँडसाठी इथे नोटेशन मी इथे काय लिहिलेलं आहे, अँडसाठी नोटेशन दिलेलं आहे ए सारखा सिम्बॉल इथे आपल्याला यूज करायचं आहे. तर पी आणि क्यूमध्ये आपल्याला ए सारखा हा सिम्बॉल यूज करायचा आहे, आणि हा आपला झाला फायनल आन्सर. किती सिम्पल आहे, हेच फक्त आपल्याला आन्सरमध्ये लिहायचं आहे. तर आपल्याला क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये वळूयात, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल. ओके, ट्रायंगल इक्विलॅटरल आहे किंवा आयसोस्केल आहे. तर आता इथे दोन सेंटेन्स, आता इथे लेट आपल्याला काय करायचं आहे, याचा आन्सर मी डायरेक्टली लिहितो आहे पी,
आता जे हे जे फ्रेज इथे मी लिहिलेले आहेत ना, हे फ्रेज त्याच्या आधी जो येईल ना वाक्य, तो आपल्याला पी म्हणून सपोज करायचं आहे. आणि त्याच्या नंतर जे ह्या फ्रेजच्या नंतर जे वाक्य येतील ना, ते आपल्याला क्यू म्हणून सपोज करायचं आहे. तर ह्या इथे कोणता फ्रेज आलेला आहे? ऑर हा फ्रेज आलेला आहे. तर ऑर फ्रेजच्या आधी कोणता वाक्य आहे? ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल. आणि क्यू म्हणून आपल्याला काय सपोज करायचं आहे? ट्रायंगल इज आयसोस्किलस. ट्रायंगल इज आयसोस्किलस. ओके, ट्रायंगल इज आयसोस्किलस अँड ट्रायंगल इज इक्विलॅटरल. बट याचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन काय येणार आहे? सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन हा वर्ड तुम्हाला पूर्ण लिहायचा आहे. ओके, सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन काय? मी काय बोललो, पी आणि क्यू आहे तसं कॉपी करायचा. आणि ह्या दोघांना, ह्या हे जे दोन सेंटेन्स आहे मी इथे लिहिले आहेत ना, ट्रायंगल इज इक्विलॅटरल अँड ट्रायंगल इज आयसोस्केलर, ह्या दोन सेंटेन्सला कोणता फ्रेज अटॅच करतो आहे? तर आपल्याला ऑर हा फ्रेज अटॅच करतो. आणि ऑरसाठी नोटेशन काय दिलं आहे मी? व्ही सारखा हा नोटेशन. तर मी इथे आन्सर लिहिणार असं लिहिणार पी ऑर क्यू. ओके, हा आपला फायनल आन्सर झालेला आहे. ओके, तर वळूया पुढे. खूप सिंपल आहे, फक्त इथे घाबरायची काही गरज नाही. आय होप तुम्ही स्क्रीनशॉट त्याचा मारला असेल. तर वळूया क्वेश्चन नंबर थर्डकडे. आपण आता वळूयात क्वेश्चन नंबर थर्ड काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर थर्ड जो आहे आपला, द अँगल इज राईट इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ 90 degree मेजर. ओके, लेट, मग आता इथे काय, इथे क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी रीड केला असेल. तर आपला लेट काय करायचं आहे? लेट पी आपल्याला द अँगल इज राईट, पी अँगल इज राईट, अँगल इज राईट हा आपल्याला पी म्हणून सपोज करायचा आहे. बिकॉज इथे काय, इफ अँड ओनली इफ हा फ्रेज आलेला आहे, त्याच्या आधी जो आहे तो आपल्याला पी म्हणून सपोज करायचा असतो, ऑलरेडी मी सांगितलेला आहे. आणि क्यू म्हणून सपोज काय करायचं आहे? इट इज ऑफ 90 degree मेजर. इट इज ऑफ 90 degree मेजर हा आपल्याला पी म्हणून क्यू म्हणून सपोज करायचा आहे. तर सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन काय येणार आहे? सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन जो येणार आहे याचं काय येणार आहे? मी काय बोललो, पी अँड क्यू आहे तसं कॉपी करायचा. आणि इफ अँड ओनली इफ आपल्याला इथे फ्रेज हा दोन वाक्य जॉईन करतो आहे. तर इफ अँड ओनली इफसाठी मी काय दिलेलं होतं? इफ अँड ओनली इफसाठी जरा वरती चेक करा, इथे बघा, इफ अँड ओनली इफ याच्यासाठी मी डबल इम्प्लिकेशनचं साईन इथे यूज केलेला. तर मी ह्या दोघांच्या मध्ये पी आणि क्यूच्या मध्ये असं डबल इम्प्लिकेशनचं साईन लावेन आणि हाच आपला आहे फायनल आन्सर. ओके, तर चला वळ्या, वेळ न घालवता पुढे वळ्यात. क्वेश्चन नंबर फोर्थ सब क्वेश्चन, द अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्ट्यूज. अँगल इज नायदर ॲक्यूट अँड नॉर ऑप्ट्यूज. तर आता इथं लेट म्हणून पी म्हणून आपल्याला काय सपोज करायचं आहे? अँगल इज ॲक्यूट हा आपल्याला पी म्हणून सपोज करायचा आहे. अँगल इज ॲक्यूट. आणि क्यू म्हणून सपोज काय करायचं आहे? अँगल इज ऑप्ट्यूज. ओके, तर आता बघा इथे, द सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन, सिम्बॉल इथे काय येणार आहे? सिम्बॉलिकली असं तुम्हाला लिहायचं आहे, सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन याचं काय येणार आहे. मी काय बोललो, पी आणि क्यू जसं आहे तसं कॉपी करा. आणि या दोन जे सेंटेन्स आहेत त्यांना कोणता वर्ड इथे यूज करतो आहे? इथे नॉर हा वर्ड यूज आलेला आहे. इथे नाही अँड आलेला, नाही अँड आलेला, इथं नाही ऑर आलेला, नाही इथं इफ देन आलेला, नाही इथे इफ अँड ओनली इफ आलेला आहे. ओके, इफ अँड ओनली इफ इथे आलेला आहे. इथे कोणता आलेला आहे? नॉर आलेला आहे. ओके, नॉर आलेला, हा नॉर हा फ्रेज ह्या दोन वाक्यांना काय करतो आहे? जोडतो आहे. ओके, तर म्हणून मी काय बोलले, नॉर, बट आणि अँड जो आला, तर त्या नॉर आणि बट जो जरी वाक्यात आला तरी घाबरायची काही गरज नाही. त्याच्यासाठी अँड हा अँडचंच नोटेशन आपल्याला यूज करायचं आहे. तर ह्या दोघांमध्ये मी अँडचं नोटेशन म्हणजे ए सारखा हा नोटेशन मी हा यूज करीन. बट इथे मी जो वाक्य जो आहे तो नीट वाचा. अँगल इज नायदर ॲक्युट नॉर ऑप्ट्यूज. अँगल हा ऑप्ट्यूज पण नाही आहे आणि ॲक्युट पण नाही आहे, म्हणजे इथे निगेटिव्ह कंडिशन इथे अप्लाय केलेलं आहे. निगेटिव्ह कंडिशन आहे इथे, नाही नाही असं वर्ड इथे यूज झालं आहे ना, म्हणजे निगेटिव्ह कंडिशन ह्या सेंटेन्समध्ये अप्लाय झालेले आहे. तो ॲक्युट पण नाही आहे आणि ऑप्ट्यूज पण नाही आहे. ओके, ॲक्युट पण नाही आहे आणि ऑप्ट्यूज पण नाही आहे. म्हणून मग इथे काय, जेव्हा निगेटिव्ह कंडिशन, अपोजिट कंडिशन जेव्हा यूज होते, निगेशनचा आपल्याला इथे साईन आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. म्हणून मी इथे पी
पी मध्ये पण निगेशनचा साइन अटॅच केला आणि क्यू मध्ये पण निगेशनचा साइन अटॅच केला बिकॉज त्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की तो ॲक्यूट पण नाही आहे आणि ऑप्टिस पण नाही आहे नायदर ॲक्यूट नॉर ऑप्टिस म्हणजे तो ॲक्यूट पण नाही आहे आणि ऑप्टिस पण नाही म्हणून मी इथे काय केलं निगेशन साइन हा पण निगेशन साइन आणि हा निगेशन साइन दोन्हीकडे मी अटॅच केलं ओके तर हा आपला झाला फायनल ॲन्सर ओके तर वळूया पुढे क्वेश्चन नंबर फिफ्थ सब क्वेश्चनकडे आता आपण पदार्पण करतो आहे फिफ्थ सब क्वेश्चन काय आहे जरा वाचून घ्या बुकमध्ये इन ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ॲट बी इन ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ॲट बी देन एम मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 degrees तर आता मी हा क्वेश्चन केलेला आहे रीड बट आता इथे डायरेक्टली इथं आपल्याला ॲन्सर जरी लिहिला तरी चालेल कारण की आता डायरेक्ट याचा ॲन्सर मी इथे लिहितो आहे हे जर सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन काय येणार आहे सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन डायरेक्टली याचा ॲन्सर लिहा पी आणि क्यू सपोज करायची काही गरज नाही आहे सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन येणार आहे पी आणि क्यू पहिले तर आहे तसंच लिहायचं बट ह्या वाक्यात तुम्हाला इथे अँड नाही दिसत आहे ऑर नाही दिसत आहे इफ अँड ओनली इफ हे वर्ड्स हे फ्रेज आपल्याला इथे दिसत नाही आहेत तर इथे काय राहिलं आपला इफ आणि देन हा वर्ड इथे दिसतंय फ्रेज हा दिसत आहेत ओके ह्या सेंटेन्समध्ये तर इफ देनसाठी जो लागणारा असतो तो सिंगल ॲरो आपण इथे नोटेशन जो असतो इफ देनचा तो आपण इथे जॉईन केला आणि हा आपला झाला फायनल ॲन्सर तर वळूया पुढे सिक्स्थ सब क्वेश्चन हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट ओके तर हिमा दास आता इथे बघूयात तर इथे आपण लेट केलं तरी चालेल इथे आपण लेट जरी केलं तरी चालेल इफ अँड ओनली इफचे जे आधी आहे ते आपण पी म्हणून सपोज करू आता बघू करूयात हिमा दास विन्स गोल्ड मेडल आणि इथं क्यू म्हणून आपण काय सपोज करूयात क्यू म्हणून आपण इथे काय सपोज करूयात शी रन्स फास्ट म्हणजे ज्या जो फ्रेज असतो त्याच्या आधी जो असतो तो मी पी म्हणून सपोज केला आणि त्याच्यानंतर जो असतो तो मी क्यू म्हणून सपोज केला तर शी रन्स फास्ट ओके तर आता याचं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन काय येणार आहे सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन काय येणार आहे पी आणि क्यू आपल्याला आहे तसंच आपल्याला लिहायचं आहे इथे फ्रेज कोणता आलेला आहे जरा चेक करा वाक्यात हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ हा फ्रेज आलेला आहे आणि इफ अँड ओनली इफसाठी आपण डबल इम्प्लिकेशनचा म्हणजे डबल ॲरोचा साईन आपण यूज करतो तर हा आपला झालेला आहे ॲन्सर ओके तर ह्या क्वेश्चन नंबर जो 2 आहे त्यातला आपण लास्ट क्वेश्चन ह्या सेशनचा आपण लास्ट क्वेश्चन आता बघूयात क्वेश्चन नंबर 7 तर आता इथे काय दिलेलं आहे एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ अन इंटेजर आता इथे बघूयात इथे याचं ॲन्सर नक्की काय येणार आहे लेट पी म्हणून आपण काय सपोज करूयात पी एक्स इज अन इरॅशनल नंबर अँड एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटेजर आणि क्यू म्हणून काय सपोज करूयात एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटेजर ओके तर आता बघूयात पुढे एक्स इज स्क्वेअर ऑफ इंटेजर आणि आता इथे सिम्बॉल आपल्याला लिहायचं आहे सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन काय येणार आहे तर पी आणि क्यू जसं आहे तसं आपल्याला कॉपी करायचं आहे फक्त इथे काय आपण इथे सेंटेन्स नीट वाचा एक्स इज नॉट हा वर्ड आलेला आहे नॉट जेव्हा वर्ड येतो जेव्हा अपोजिट म्हणजे जेव्हा नाही अशी कंडिशन येते नॉट किंवा नॉर नायदर नॉर अशी जेव्हा कंडिशन येते तेव्हा आपल्याला निगेशन साईन आपल्याला अटॅच करायचं आहे तर हा नॉट जो आहे तो कोणत्या सेंटेन्समध्ये अटॅच आहे फ्रेज कोणता आला आहे बट हा फ्रेज आलेला आहे जेव्हा नॉर बट असे जेव्हा फ्रेज येतात तेव्हा आपल्याला मी सांगितलेलं अँडचंच नोटेशन आपल्याला यूज करायचं आहे ओके तर आता इथे हा बट हा फ्रेज आलेला आहे बट फर्स्ट क्वेश्चनमध्ये बटच्या आधी जो आपण सेंटेन्स आहे तो आपण पी म्हणून सपोज केला आणि नंतरवाला जो क्यू म्हणून सपोज केलेला आहे तर त्या पी सेंटेन्समध्ये आपल्याला निगेटिव्ह कंडिशन तिथे बघायला मिळते म्हणून त्या पीला आपण निगेशन साईन आपण इथे अटॅच करू बिकॉज तिथे नॉट हा वर्ड
आलेला आहे, नॉट हा तिथे म्हणजे वर्ड तो आलेला आहे ना, एन ओ टी, नॉट, नॉट इरॅशनल म्हणजे तो इरॅशनल नाही आहे, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर, तो इरॅशनल नाही आहे, बट तो काय आहे, स्क्वेअर ऑफ इंटेजर, तो इंटेजरचा स्क्वेअर आहे. ओके, मग इथे फर्स्ट कंडिशनमध्ये, फर्स्ट सेंटेन्समध्ये इथे निगेटिव्ह कंडिशन आपल्याला इथे दाखवलेली, म्हणून मी इथे निगेशन साईन ते अटॅच केला. आणि बट जेव्हा फ्रेज, बट हा जेव्हा फ्रेज येतो तेव्हा बट, नॉर आणि अँडसाठी सेम नोटेशन, हा ए टाईप नोटेशन आपल्याला यूज करायचं, तर मी हा नोटेशन केला यूज. ओके, इथे निगेशन मी इथे का यूज केला, बिकॉज ह्या जो एक्स इज नॉट एन इरॅशनल नंबर, इथे मी त्याची योग्य कंडिशन लिहिलेली, बिकॉज तिथे आपल्याला दाखवायची नसते, जेव्हा लेट करू ना तेव्हा आपण ती कंडिशन नॉट आहे की नाही ते आपल्याला दाखवायची नसते, ते आपल्याला सिम्बॉलने दाखवायला सांगितलेले, बरोबर. म्हणून सिम्बॉल मी इथे निगेशनचा हा सिम्बॉल यूज केलेला आहे, कारण की तिथे नॉट हा वर्ड यूज झालेला आहे. ओके, जिथे निगेटिव्ह कंडिशन आपल्याला दाखवलेली असते तिथे आपल्याला काय करायचं आहे, जिथे निगेटिव्ह कंडिशन तिथे आपल्याला निगेशन साईन अटॅच करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मी हाच केलेले आहेत कम्प्लीट, कम्प्लिटली 40 मिनिटचा हा लेक्चर झालेला आहे. तर आता वळूयात पुढे, हा आपण लेक्चर आता जो आहे तो मी करतो एंड. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मिळूया नेक्स्ट पार्टमध्ये, पार्ट नंबर 3. ओके, हे फिळालं म्हणजे पार्ट नंबर जे आहेत ते एक्सटेंड होतील, बिकॉज मी थोडे थोडे करून करून तुम्हाला मी शिकवणार आहे आणि एकदम क्लिअर कट शिकवणार आहे. तर घाबरायची काही एक गरज नाही. जर तुम्हाला काही जर डाऊट आला तर मयूर अंडरस्कोर दळवी अंडरस्कोर 1330 मला तुम्ही इंस्टाग्राम IDवर मेसेज करू शकता आणि आपले डाऊट क्लिअर करू शकता. तर घरी रहा, सुरक्षित रहा, गॉड ब्लेस यू अँड टेक केअर. ओके, आणि कुठेही बाहेर फिरू नका, मास्कचा वापर करा, यूज मास्क अँड डोंट वंडर एनी वेअर. ओके, तर चला मी हा करतो लेक्चर एंड, मिळूया नेक्स्ट पार्टमध्ये, बाय.